राजे भोसले यांना आम्ही सगळे संभाजी ब्रिगेडचे पोरं असो किंवा सगळे पुरोगामी चळवळीतली पोरं असो आम्ही त्यांना आईसाहेब म्हणायचो. एक मातृत्वाचा कायम त्यांच्यामुळं आम्हाला एक स्तंभ, आमच्या मातृत्वाचे एक स्तंभ म्हणून आम्ही त्यांना ओळखायचो. की कधीही कुठलं काम असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निगडीतचं, त्या अदालतवाड्याचा दरवाजा हा कायम उघडा असायचा, आम्ही त्यांच्याकडे यायचो. ते कधी म्हणजे कधी दुजाभाऊ न करता ते आमचे तासन तास आमच्याबरोबर बोलायच्या, आमच्यापासून ऐकून घ्यायचं. आणि त्यांचं नेहमी एक म्हणणं असायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आणि आपण आपण साताऱ्यात राहतो म्हणजे आपल्याला या मातीचा अभिमान आहे. सातारा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि शिवाजी महाराज हा त्यांच्या म्हणजे एक इतका जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणजे साधारणतः 2011 दरम्यान आम्ही साताऱ्यात, त्याच्या अगोदरपासून आम्ही साताऱ्यात शिवराज्याभिषेक करत होतो 6 जूनला तारखेप्रमाणे शाक्य पद्धतीने 12 वाजता. तर आम्ही त्या कार्यक्रमाला त्यांना पहिल्यांदा बोलवलं होतं, तर त्यावेळी त्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी असा संकल्प केला की जोपर्यंत मी व्यवस्थित आहे, मला चालता वगैरे येतं, तोपर्यंत मी त्या कार्यक्रमाला येतो. हल्ली अक्षरशः एक काही काही वेळी त्यांना इतक्या अस्वस्थ होत्या की त्यांना चालताही येत नव्हतं, पण ते तरीसुद्धा त्या कार्यक्रमाला येत होत्या आणि अक्षरशः पायऱ्या वगैरे चढून त्या एवढ्या हाईटला जात होत्या. आणि त्यांनी ते कधीच म्हणजे ते कधीच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्यातनं किंवा ह्याच्यातनं त्यांनी ते कधीच भासू दिलं नाही की मी आजारी आहे. जरी त्या आजारी होत्या, त्या त्रासात होत्या, पण त्यांचं मन नेहमी छत्रपती शिवरायांच्या विषयी किंवा राजघराण्याच्या विषयी किंवा साताऱ्याच्या अभिमानाच्या विषयी नेहमी स्फूर्तीत असायचं. मी आणि गणेश चोरगे यांना आम्हाला वारंवार बोलवलं जायचं वाड्यामध्ये. वाड्यामध्ये वारंवार बोलून हेच सांगितलं जायचं की आपल्याला कशा पद्धतीनं साताऱ्यात काम करायचं, आपल्याला हे करायचं. त्यांची एक मनातली इच्छा होती की अजिंक्य ताऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीतली मूर्ती असावी, त्यांच्या बाजूला छत्रपती प्रतापसिंह महाराजांची मूर्ती असावी, त्याच्या बाजूला छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती असावी, असं त्यांचं एक संकल्प होतं. आता त्या ते गेल्यामुळं एक ह्या गोष्टीला एक मोठी म्हणजे आपण त्याला म्हणू की आमची प्रेरणा जवळपास हरवलेली आहे, पण आम्ही आज या ठिकाणी सांगतो की त्यांचं स्वप्न आम्ही सर्व मिळून प्रयत्न करून साकारणार. त्यांनी प्लॅन बनवलेला होता अजिंक्य ताऱ्याचा, त्यासाठी त्यांनी एक पुस्तके पण छापलेली होती साताऱ्याचा इतिहास म्हणून, त्यामध्ये मांडके सर वगैरे आम्ही सर्वांनी मिळून त्यांना त्यांच्या सहकार्यानं आम्ही ती पुस्तके पण छापलेली होती. आणि त्यांचं स्वप्न एकच होतं की अजिंक्य ताऱ्यावर शिवसृष्टी निर्माण व्हावी, त्या शिवसृष्टीमधनं लोकांनी वेगळ्या वेगळ्या राज्यातनं यावं, वेगळ्या वेगळ्या देशातनं यावं आणि त्यांनी तिथून शिवचरित्र वाचावं, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा, राजघराण्याच्या प्रत्येक वंशजाचा इतिहास जाणून घ्यावा आणि एक वेगळ्या पद्धतीचा शिवधर्म हा या ठिकाणून जागृत व्हावा हा त्यांचा वारंवार प्रयत्न होता. यासाठी त्यांनी ट्रस्ट पण स्थापन केली, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे शिवाजी महाराज हा इतका जिव्हाळ्याचा विषय होता की त्यांना शिवचरित्र बोलायला लागले की त्यांचे म्हणजे अन्न खूप मोठ्या अभ्यासिका होत्या शिवचरित्राच्या आणि खूप मोठ्या जाणत्याही होत्या शिवचरित्राच्या, खूप मोठ्या जाणत्याही होत्या शिवचरित्राच्या. शिवचरित्राच्या इतक्या गाड्या अभ्यासिका होत्या की सणावळीबरोबर इतिहास जाणणारे एकमेव राणी जर मी कोण बघितलं असेल तर चंद्रलेखा राजे भोसले होते. ज्यांना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक इतिहासाच्याबद्दल इतकं बारकाव्यानं माहिती होती, म्हणजे दोन्ही बाजूच्या चळवळीचं असो, उजव्या चळवळीचं असो, डाव्या चळवळीचं असो, त्यांचं वाचन एवढं प्रचंड होतं की ते लोक कुठलेही लोक त्यांच्यासमोर आल्यानंतर शिवचरित्राच्या बाबतीत त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचे. आता आम्ही स्वतः शिवचरित्रावर अभ्यास करतो पण आम्हालाही ज्ञान बऱ्यापैकी चंद्रलेखा राजांकडनं मिळालेलं आहे. म्हणजे इतकं प्रौढूत अभ्यास करणारे एक अभ्यासिका, आमच्या एक मातृतुल्य नेतृत्व, आमच्यावर जे खऱ्या अर्थानं आईप्रमाणे प्रेम करायचे अशा आमचा एक आदरस्तंभ आज हरवलेला आहे, याबाबतीत खरंच दुःख वाटतं.